विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वातच लढवणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. निवडणुकीनंतर जास्तीत जास्त आमदार निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. पहिल्यांदा महायुतीचं सरकार कसं जास्तीत जास्त आमदार निवडून येतील याकरता आम्ही महायुतीमधले तिन्ही पक्ष त्या बाबतीमध्ये कामाला लागलेत. पण आत्ताच्या निवडणुका ज्यावेळेस सामोरे जातोय त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री तर देव हेच आहेत, एकनाथराव शिंदे, त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका होतात. निवडणुका होऊन नंतर सरकार जास्तीत जास्त आमदार निवडून आणल्यानंतर पुढचा विचार त्या ठिकाणी तिन्ही पक्ष मिळून करतील. विनाकारण कन्फ्युजन तयार करण्याचं कारण नाही आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी हे सरकारचे प्रमुख आहे आणि ते प्रमुख असतानाच आम्ही निवडणुकीला जातो आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री कोण आणि काय आणि कोणाचा चेहरा हा निर्णय घेण्याचा अधिकार माझ्या स्तरावर नाही. या संदर्भात आमचं पार्लमेंटरी बोर्ड आणि दोन्ही पक्षाचे नेते म्हणजे शिंदे साहेब आणि अजितदादा पवार हे मिळून सगळे निर्णय करतील, ते आधी करायचे की नंतर करायचे याचाही निर्णय तेच करतील. त्यामुळे या संदर्भात कुठलीही गोष्ट बोलण्याचा अधिकार मला नाही आहे, पण कन्फ्युजन काही नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.